मित्रांनो, आधार कार्ड संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे, कारण आधार कार्ड अपडेट केला नसान तर तुमचं आधार कार्ड हे बंद पडू शकतं. आधार कार्ड अपडेट करणे म्हणजे नेमकं नेमकं काय करायचं हे व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, गेल्या वेळेस एक अपडेट आली होती पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करून घेण्याची. तर या केसमध्ये मित्रांनो, फ्रीमध्ये काही दिवस काही महिने देण्यात आले होते. तुम्ही फ्रीमध्ये आधार पॅन लिंक करू शकत होता, पण ती तारीख संपल्याच्या नंतर तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1000 रुपये हे द्यावे लागतात. आता जर तुम्ही चेक केला तर तुमच्या पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतात, तेव्हाच तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक होतं. अशाच प्रकारे मित्रांनो, आता सध्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी फ्रीमध्ये मुदत ही देण्यात आलेली आहे. ती मुदत संपल्याच्या नंतर कदाचित तुमच्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे भरावे लागू शकतात. त्यामुळे मित्रांनो, ती तारीख कोणती तर तुम्ही इथे पाहू शकता. DII या पोर्टलवरती आल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर थोडंसं खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्या नंतर इथेच एक ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. या ऑप्शन मध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट अपडेट क्लिअर टू अपलोड युअर प्रूफ ऍप प्रूफ ऑफ आयडेंटिटी अँड प्रूफ ऑफ ऍड्रेस डॉक्युमेंट. दिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट टिल 14 सप्टेंबर 2024. म्हणजे तुम्ही 14 सप्टेंबर 2024 च्या आधी तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ऍड्रेस म्हणजेच आयडेंटिटी आणि ऍड्रेस प्रूफ तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे, डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे. तर आयडेंटिटी प्रूफ मध्ये कोणतं डॉक्युमेंट देऊ शकता, ऍड्रेस प्रूफ मध्ये कोणतं डॉक्युमेंट देऊ शकता हे पाहण्यासाठी सिंपली यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर हे डॉक्युमेंट तुम्ही मोबाईल वरून सुद्धा अपलोड करू शकणार आहात, अपडेट करू शकणार आहात. तर अपडेट करण्यासाठी व्हाट डू सबमिटचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता व्हाट टू सबमिट या ऑप्शन मध्ये रेशन कार्ड, वोटर आयडेंटिटी कार्ड, गव्हर्नमेंट इश्यूड आयडेंटिटी कार्ड सर्टिफिकेट हॅव्हिंग ऍड्रेस अँड इंडियन पासपोर्ट सर्वे ॲज प्रूफ ऑफ बोथ इनसाईड अँड ॲड्रेस. म्हणजे तुम्ही राशन कार्ड, मतदान कार्ड हे प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी दोन्हीसाठी तुम्ही हे यूज करू शकता. आणि खाली पाहू शकता पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मार्कशीट जर असेल तर तुम्ही हे प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला दोन डॉक्युमेंट लागणार आहेत, एक तर पॅन कार्ड प्रूफ आयडेंटिटीसाठी किंवा तुमच्याकडे राशन कार्ड आणि मतदान कार्ड असेल तर तुम्ही दोन्ही राशन कार्ड किंवा मतदान कार्ड ऍड्रेस प्रूफसाठीही यूज करू शकता आणि आयडेंटिटी प्रूफसाठीही यूज करू शकता, हेच सांगण्यात आलेलं आहे. तर हे मराठीमध्ये पाहण्यासाठी सिंपल इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे इंग्रजीमध्ये तुम्हाला समजत नसेल तर इथे एक ऑप्शन दिलेला आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमची भाषा म्हणजे आपली मराठी भाषा सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी मराठी सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे सर्व मराठीमध्ये आलेलं आहे. तर यामध्ये क्लिअरली तुम्ही वाचून घेऊ शकता मित्रांनो इथे मराठीमध्ये जे काही दिलेलं आहे. आणि हे जाणून तुम्हाला 14 सप्टेंबर 2024 च्या आत तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे, कारण 14 तारखेच्या नंतर मित्रांनो 1000 रुपये तुम्हाला भरावे लागू शकतात मित्रांनो. त्यामुळे तुमचं आधार कार्ड आत्ताच अपडेट करून घ्या. अपडेट कसं करायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.